नमस्कार प्रियांकाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्रावण सुरू आहे श्रावण महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात होते त्यामध्येच एक श्रीकृष्ण जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्म श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर सगळे एकत्र येतात आणि गोपाळकाला केला जातो तर हा गोपाळकाला घरी कसा करायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे गोपाळकाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी मुरमुरे एक वाटी जाड पोहे एक वाटी ज्वारीच्या लाह्या सात ते आठ तास भिजवलेली चणा डाळ आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं एक वाटी दही एक वाटी बारीक चिरलेली काकडी एक वाटी बारीक चिरलेला सफरचंद एक वाटी मोसंबी एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर साखर चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी तेल बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता हळद आणि जिरे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक एक करून सगळं साहित्य मिक्स करणार आहे एक वाटी मुरमुरे एक वाटी जाड पोहे आता मी ह्याच्यामध्ये घरी तयार केलेल्या एक वाटी ज्वारीच्या राह्या घेणार आहे दोन चमचे भिजवलेली चना डाळ एक वाटी बारीक चिरलेली काकडी एक वाटी बारीक चिरलेला सफरचंद मोसंबी दोन चमचे आंब्याचं लोणचं एक चमचा लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं एक वाटी घरचं आंबट दही चवीप्रमाणे मीठ साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घेऊ शकता बारीक चिरलेली कोथंबीर हे आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे हे असं हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ह्याच्यामध्ये पेरू संत्री डाळिंब जी फळं उपलब्ध आहेत ती तुमच्या आवडीनुसार टाकू शकता गोपाळकाला करताना फिक्स असं साहित्य नसतं मी सर्व अंदाजे टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य कमी जास्त करू शकता हे थोडं मिक्स करून घेतलं आहे मी आता मी ह्याला फोडणी देणार आहे त्याच्यात मी दोन चमचे तेल घेणार आहे तेल गरम झालंय मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते आहे जिरे चांगले झाले आहेत आता मी त्याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकणार आहे हिरवी मिरची चांगली झाली मी त्याच्यात कढीपत्ता टाकते आहे कढीपत्ता छान झाला आहे मी त्याच्यामध्ये आता थोडी हळद टाकणार आहे आणि ही सगळी फोडणी मी आता काला जो तयार करून घेतला आहे त्याच्यावर टाकणार आहे हे चमच्याने आता सगळं मिक्स करून घेणार आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका हा काला माझा चांगला मिक्स करून झाला आहे हा काला आता तयार आहे हा काला करायला खूप सोपा आहे करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल हा काला तयार आहे आता मी एका हंडीच्या हंडीमध्ये सर्व करून घेते हा असा छान मी सर्व करून घेतला आहे ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे अगदी सोपी आहे कमी वेळामध्ये होते करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल हा मी काला सर्व करून घेतला आहे हा तयार आहे गोपाळ काला तुम्हाला माझा गोपाळकाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद